शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम पान क्रमांक 6 काढायचा आहे आणि पान क्रमांक 6 वर तुम्हाला वर्ग कार्य घालायचे आहे, तारीख घालायची आहे आणि दिवस घालायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत, पाठ क्रमांक 6 फरक ओळखा। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, दोन चित्रातील फरक ओळखा। आता आपल्याला काय करायचे आहे, इथे दोन चित्र दिलेली आहेत, तर त्या दोन चित्रांमध्ये कोणता फरक आलेला आहे आणि कोणता साम्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, इथे ह्या कोपऱ्यामध्ये, पहिल्या चित्रामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, झाड दिसत आहे। ठीक आहे, इथे पण तुम्हाला या कोपऱ्यामध्ये झाड दिसत आहे। पुन्हा बघा की या चित्रामध्ये, या कोपऱ्यामध्ये, पहिल्या चित्रात या कोपऱ्यामध्ये तुम्हाला झाड दिसत आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला झाड दिसत नाही। तर हा आहे पहिला फरक, की पहिल्या चित्रामध्ये झाड दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये झाड दिसत नाही आहे। पुन्हा बघा, इथे झाड आहे, इथेही झाड आहे, इथे बारीक मुलगा आहे आणि इथेही बारीक मुलगा आहे। ठीक आहे, इथे जाड मुलगा आहे म्हणजे फॅट मुलगा आहे, इथे पण फॅट मुलगा आहे, इथे पुन्हा घसरगुंडी आहे। ठीक आहे, इथेही घसरगुंडी आहे। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की हा जो मुलगा आहे, हा जो बारीक मुलगा आहे, पातळ मुलगा आहे, त्याचे जे जूते घातलेले आहे, शूज घातलेले आहेत, पहिल्या चित्रामध्ये तिथे इथे त्याच्या शूजला लेस बांधलेलं दिसत आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये त्याच्या शूजला लेस बांधलेलं दिसत नाही आहे। हा आहे दुसरा फरक। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कुत्रा दिसत आहे। ठीक आहे, कुत्रा म्हणजे कुत्र्याचं पिल्लू दिसत आहे, पपी दिसत आहे। ठीक आहे, तर याच्या गळ्यामध्ये काय आहे, एक पट्टा बांधलेला आहे, बेल्ट बांधलेला आहे। ठीक आहे, पण यह जो बेल्ट आहे, त्या बेल्टला इथे मणी दिसत नाही आहे, त्याच्या बेल्टला इथे मणी दिसत नाही आहे। परंतु दुसऱ्या चित्रामध्ये बघा की ह्या कुत्र्याच्या गळ्याभोवती जो पट्टा बांधलेला आहे, बेल्ट बांधलेला आहे, तिथे आपल्याला एक छोटंसं मणी दिसत आहे। हा आहे तिसरा फरक। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की इथे हा जो फॅट मुलगा बसलेला आहे, लठ्ठ मुलगा बसलेला आहे, तर याचा जो पॅन्ट आहे, तर पॅन्टला इथे खिसा आहे। ठीक आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये बघा की याच्या पॅन्टला इथे खिसा दिसत नाही आहे। ठीक आहे, पहिल्या चित्रामध्ये पॅन्टला खिसा दिसत आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये खिसा दिसत नाही आहे। हा आपला आपल्याला चौथा फरक जाणवत आहे। ठीक आहे, पुन्हा बघा की याने जे टी शर्ट घातलेली आहे, तर इथे बघा याच्या पहिल्या चित्रामध्ये त्याच्या टी शर्टला डार्क निळा रंग दिसत आहे, पहिली जी पट्टी आहे ती डार्क निळ्या रंगाची आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये त्या मुलाच्या जी टी शर्ट आहे, तर पहिली जे पट्टी आहे ती पांढऱ्या रंगाची आहे। हा पुन्हा एक फरक जाणवत आहे। पुन्हा बघा की ह्या जो मुलगा आहे, तर याने जी टी शर्ट घातली आहे, तर खालची जी पट्टी आहे, तर ती लाईट निळ्या रंगाची आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये बघा की ती तिसऱ्या नंबरची जी पट्टी आहे, तर ती डार्क निळ्या रंगाची आहे। तर हा एक फरक जाणवत आहे। पुन्हा बघा की इथे जो कुत्रा आहे, त्या कुत्र्याने, कुत्र्याजवळ इथे बॉल नाही आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये जो कुत्रा दाखवलेला आहे, तर त्या कुत्र्याजवळ काय आहे, बॉल आपल्याला दिसत आहे। तर ह्या पहिला फरक हे याच्यामधील फरक आहे। तर पहिल्या चित्रामध्ये आपण काय पाहिलं, झाड पाहिलेलं आहे, दुसऱ्या चित्रामध्ये झाड दिसत नाही आहे, पहिल्या चित्रामध्ये मुलाने शूजची लेस बांधलेली आहे, दुसऱ्या चित्रामध्ये ती दिसत नाही आहे। ठीक आहे, तिसरा फरक बघा की ह्या कुत्र्याच्या पट्ट्याला मणी नाही आहे, परंतु दुसऱ्या चित्रामध्ये कुत्र्याच्या पट्ट्याला छोटंसं मणी आहे। त्याच्यानंतरचा फरक बघा की इथे कुत्र्याच्या पिल्लूजवळ बॉल नाही आहे आणि इथे पिल्लूजवळ बॉल आहे। पुन्हा इथे बघा, ह्या जो फॅट व्यक्ती आहे, मुलगा आहे, त्याने त्याच्या पॅन्टला खिस्सा आहे, परंतु इथे खिस्सा नाही आहे म्हणजे पॉकेट नाही आहे। पुन्हा बघा याच्यातला फरक, ही पहिली पट्टी इथे निळ्या रंगाची दिसत आहे, डार्क निळ्या रंगाची दिसत आहे, परंतु इथे पांढऱ्या रंगाची पट्टी दिसत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथे बघा, तिसरी जी टी शर्टची पट्टी आहे,
ती लाइट निळ्या रंगाची आहे, ठीक आहे। आणि इथे कोणती डार्क निळ्या रंगाची पट्टी दिसत आहे, तर हा फरक आपल्याला दोन्ही मध्ये जाणवत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलेलं असेल दोन्ही चित्रामधील फरक, ठीक आहे।